नमस्कार मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरला, माननीय शरद पवारांची मोठी घोषणा. आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, काही मिनिटांपूर्वीची ही बातमी आहे. या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया. तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तर चला, काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया. तर बघा, मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण यावरून महाविकास आघाडीमधील तिन्ही घटक पक्षांमध्ये मतभेद असल्याचं चित्र दिसत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून सूचक विधान केलं आहे. सध्या महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण असेल यावरून घटक पक्षांमध्ये शाब्दिक घमासान सुरू आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या गटाचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी सूचक विधान करत उद्धव ठाकरेंच्या नावालाच मुख्यमंत्री म्हणून पसंती असल्याचं आणि तेच महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील असं दोनच दिवसांपूर्वी सूचित केल्यानंतर पवारांनी यावर भाष्य केलं आहे. मान्य शरद पवारांनी आज कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळेस पत्रकारांनी संजय राऊतांनी केलेल्या विधानावरून उद्धव ठाकरेच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील का असा थेट प्रश्न विचारला. पत्रकाराच्या या प्रश्नाला शरद पवारांनी अवघ्या 6 शब्दामध्ये उत्तर दिलं. सामूहिक नेतृत्व हे आमचं सूत्र आहे असं उत्तर शरद पवारांनी दिलं. आमची आघाडी हाच आमचा सामुदायिक चेहरा आहे, इथे कोणतीही व्यक्ती देण्याचा प्रश्न नाही.